नमस्ते, मीरास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पाकातले रवा लाडू करताना पाक चुकेल की काय वाया जाईल अशी सर्वांना भीती वाटते. रवा लाडूचे मिश्रण पातळ झाले किंवा लाडूचे मिश्रण कोरडे झाले तर काय करायचे ते आज आपण रेसिपीमध्ये सांगणार आहोत. चला तर मग पाकातले रवा लाडू खुसखुशीत कसे तयार करायचे ते पाहूया. रवा लाडू बनवण्यासाठी काय साहित्य घेतले ते पाहूया. आपण येथे जिरो साईजचा बारीक रवा अर्धा किलो घेतलाय व वाटीने मोजले तर 4 वाटी रवा भरला आहे. साखर आपण येथे 450 ग्रॅम घेतलेली आहे, वाटीने मोजले तर 3 वाटी भरली आहे. तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर तुम्ही 2 वाटी साखर घाला. तुपाचे प्रमाण 125 ग्रॅम आहे, वाटीने मोजले तर 1 वाटी तूप भरलेलं आहे. शेगडीवरती आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेऊयात. तूप गरम झाले की रवा घालूया. शेगडीची फ्लेम मंद करून छान असा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना नेहमी जाड बुडाची कढई घेऊनच रवा भाजायचा आहे. तुमचा रवा जास्त असेल तर तुम्ही 2 बॅचेसमध्ये रवा भाजू शकता. हाय फ्लेमवरती रवा भाजल्यावरती लाडू खाताना कचकच लागतो, म्हणून लो फ्लेमवरतीच रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून आपल्याला 3 ते 4 मिनिट झालेले आहेत, तर आत्ता आपण याच्यामध्ये 2 चमचे तूप पुन्हा घालत आहोत व आपल्याला छान असा मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. रव्याचा थोडासा कलर बदलला की आपण राहिलेलं सर्व तूप याच्यामध्ये घालून घेणार आहोत. रवा एकसारखा हलवल्यामुळे रवा छान असा सगळ्या बाजूने भाजला जातो. लाडूचा रवा भाजताना वेळ लागतो. रवा आपला छान असा खमंग भाजलेला आहे. रवा भाजण्यासाठी मला 25 मिनिट लागलेत. रवा आपला छान भाजलेला आहे, तर आत्ता आपण बाउलमध्ये काढून घेऊयात. रवा भाजून झालाय तर आत्ता आपण पाक तयार करून घेऊयात. त्यासाठी आपण येथे 1.5 वाटी पाणी घेतले. 3 वाटी साखरेसाठी आपण 1.5 वाटी पाणी घेतले. आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. साखर आपण हाय फ्लेमवरतीच विरघळून घेणार आहोत. पाण्यामध्ये आपली सर्व साखर विरघळलेली आहे, तर आत्ता आपण शेगडीची फ्लेम लो करून आपल्याला त्याच्यावरती छान असा पाक शिजवून घ्यायचा आहे. पाक तयार होण्यासाठी 4 ते 5 मिनिट लागतात. 4 मिनिट झालेले आहेत, तर आपला पाक तयार झाला की नाही ते पाहूया. प्लेटमध्ये घेऊन आपण 1 ते 2 थेंब याच्यावरती घेऊयात व आपल्याला फुकून याला थंड करून मगच याला बोटावरती घेऊन पाक तयार झाला की नाही ते पाहायचं आहे. प्लेटमधला पाक घेतलेला आपला थंड झालेला आहे, तर बोटावरती घेऊन पाहूया. आपली छान अशी एक तार होत आहे, तर आपला पाक तयार आहे. पाक आपला तयार आहे, तर आता आपण रव्याचे मिश्रण याच्यामध्ये घालून घेऊयात. भाजलेले रव्याचे मिश्रण याच्यामध्ये घालून झाले की आपल्याला लगेचच शेगडी बंद करायची आहे. रव्याचे मिश्रण पाकामध्ये एकदम छान असे मिक्स करून घेऊयात. मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तर आत्ता आपण याच्यामध्ये 1/2 चमचा वेलची पूड घालूयात. वेलची पूड घालून झाले की आपल्याला तेही याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तर आत्ता आपण याच्यावरती झाकण ठेवून 1/2 तासासाठी साईडला ठेवून देणार आहोत. दर 10-10 मिनिटाला आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे. 10 मिनिटांनी आपण हे मिश्रण चेक करूया. आपलं मिश्रण छान असे मिळून आलेलं आहे. उलथाण्याने आपल्याला याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. दर 10-10 मिनिटाला मिश्रण असे मिक्स केल्यामुळे मिश्रणाच्या जास्त गुठळ्या होत नाहीत. लाडूचे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाले की पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. 1/2 तास झालेला आहे, तर मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊयात. मिश्रणामध्ये थोडेफार काय गुठळ्या झाल्या असतील तर आपल्याला हाताने फोडून घ्यायचे. मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे. त्याची मुठही खूप छान अशी वळली जातीये. मग अशी म्हटल्याप्रमाणे लाडूचा पाक बिघडला तर काय करायचे, तर लाडूचा एक तारी पाक होणे आवश्यक असते. पण कधी कधी आपला पाक तयार झाला की नाही ते समजत नाही. पाक थोडासा तयार झाला की लगेचच आपण गॅस बंद करतो व लाडूचे मिश्रण घालून थंड करतो, तरीही आपल्याला लाडू वळता येत नाहीत. अशा वेळेस परत कढई गॅसवरती ठेवून लाडूचे मिश्रण 2 ते 3 मिनिट मध्यम गॅसवरती याला परतून घ्यायचे. मिश्रण थोडेसे हाताला जड वाटू लागले की गॅस बंद करून मिश्रण थंड करून लाडू वळायचे. आणि तरीही लाडू वळले जात नसेल तर थोडेसे बेसन पीठ थोड्याशा तुपावरती भाजून त्या मिश्रणामध्ये मिक्स करून लाडू वळून घ्या. आणि जर तुमचे मिश्रण कोरडे झाले तर थोडेसे तूप गरम करून त्याच्यामध्ये घाला व मिक्सरला फिरून घ्या. 4 ते 5 चमचे दूध किंवा पाणी कोमट करून तुम्ही याच्यावरती शिंपडून मिक्स करून याचे लाडू वळू शकता. आपण याच्यामध्ये थोडेसे काजू व थोडेसे मनुके मिक्स करून घेऊयात. मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तर आत्ता आपण याचे लाडू वळूयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे लाडू याचे वळू शकता. गार्निशिंगसाठी आपण लाडूला पिस्ता लावूयात. तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला लाडू तयार झालेला आहे. याच पद्धतीने राहिलेले सर्व लाडू आपण वळून घेणार आहोत. सर्व लाडू आपले एकसारखे आणि एकदम छान असे वळून झालेले आहेत. एवढ्या प्रमाणामध्ये 25 ते 26 लाडू तयार होतात.
तुम्ही बघू शकता आपले एकदम छान असे पाकातले रवा लाडू खुसखुशीत तयार झालेले आहेत। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।